केंद्र सरकार तर्फे दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ असं पाच किलो अन्नधान्य केशरी रेशन कार्ड धारकांना उपलब्ध करून देण्यात येत होत मात्र केंद्र सरकारने गहू आणि तांदळाचं वाटप बंद केल्याने आता महाराष्ट्र सरकार थेट रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करणार आहे ही योजना नेमकी काय आहे त्यासाठी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा आणि कुठे अर्ज करावा लागणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये सर्वप्रथम ही योजना नेमकी काय आहे आणि ती कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे पाहूया राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रातील चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे म्हणजे वार्षिक अठराशे रुपये प्रतिव्यक्ती पद्धतीने या योजनेअंतर्गत आता संबंधित शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे केशरी रेशन धारक म्हणजेच एपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी ही, ही योजना आहे ही योजना सुरू करण्यामागचं नेमकं का कारण काय तर राज्यातील चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुमारे चाळीस लाख रेशन लाभार्थी ज्यांचे उत्पन्न एकोणसाठ हजार ते एक लाख इतकं मर्यादित आहे अशा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्याची योजना या पूर्वी सुरू करण्यात आली होती योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार मार्फत राज्य सरकारला धान्य दिलं जात होतं मात्र दरम्यानच्या काळात आपल्या राज्यात ही योजना बंद पडली मात्र ही योजना बंद झाल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता त्यामुळे आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात येत असून या योजनेअंतर्गत धान्याच्या बदल्यात पैसे दिले जाणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा आणि कुठे अर्ज करावा लागणार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित चौदा जिल्ह्यातील आर सी एम एस वर नोंद असलेल्या पात्र डीबीटी डीबीटीसाठी आवश्यक असलेला बँक खात्याचा विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातून घ्यावा तहसील कार्यालयातून अर्ज प्राप्त केल्यानंतर हा फॉर्म ऑफलाईन भरावा अर्जासोबतच महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्डच्या पहिल्या पानाची प्रत सर्व सदस्यांच्या आधार कार्डची प्रत आणि विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे तत्काळ जमा करावा या योजनेसाठी आवश्यक अर्ज संबंधित ए पी एल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा केला नाही तर त्यांना लाभ मिळणार नाही में। तसेच योजने तस या योजनेअंतर्गत केवळ महिला कुटुंब प्रमुख यांच्या खात्यातच लाभाची रक्कम वितरित केली जाणार आहे यामुळे जर संबंधित महिला कुटुंब प्रमुखाचे बँकेत खाते नसेल तर अशा महिला कुटुंब प्रमुखाचे सर्वप्रथम बँकेत खाते सुरू करावे लागेल अन्यथा अशा कुटुंबाला या लाभापासून वंचित राहावं लागू शकत महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय या निर्णयावर मात्र काही लोकांनी आक्षेप नोंदवला तर विरोधकांकडून या निर्णयावर टीका करण्यात आली काही शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचा विरोध केला तर काही शेतकऱ्यांनी हा निर्णय का तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा आमच्या युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका